कुंभी कासारी सहकारी कारखान्याच्या वार्षिक सभेत विविध विषयांवरून वादळी चर्चा झाली. जमिनीच्या मूल्यांकनात वाढ दाखवल्याबद्दल विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं. कुंभी कारखान्याला 125 कोटींचा तोटा झाल्याचा आरोप करत हा तोटा म्हणजे सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचार असल्याचा आरोप करण्यात आला. कर्मचाऱ्यांचा पगार, फंड आणि ग्रॅज्युटी थकीत आहे. देणी भागवता येत नसताना नवीन प्रकल्पासाठी कोट्यवधी रुपयांचं कर्ज काढण्याचं कारण काय असा सवालही विरोधकांनी केला. मात्र सत्ताधाऱ्यांनी विरोधकांच्या टीकेकडे फारसं लक्ष न देता विस्तारीकरण आणि आधुनिकीकरणाच्या ठरावासह विविध विषय मंजूर केले. कुडित्रे इथल्या कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याची 63वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. सचिव प्रशांत पाटील यांनी नोटीस वाचन केलं. कारखान्याचं विस्तारीकरण, आधुनिकीकरण आणि नवीन प्रकल्पाच्या मुद्द्यावरून सभेत वादळी चर्चा झाली. प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीनं हा प्रकल्प महत्वाचा असल्याचं अध्यक्ष चंद्रदीप नरके यांनी सांगितलं. आधुनिकीकरणामुळे कारखान्याची गाळप क्षमता 8000 टनापर्यंत वाढणार आहे. बाळासाहेब खाडे आणि राजेंद्र सूर्यवंशी यांनी विविध प्रश्न मांडले. अतिवृष्टी आणि महापुरामुळे ऊस उत्पादन घटणार आहे, त्यामुळे कारखान्याला ऊस कमी पडण्याची शक्यता आहे. अशावेळी विस्तारीकरणाचा खर्च डोईजड होईल अशी भूमिका मांडली. कारखान्यावर अगोदरच 125 कोटी रुपयांच्या कर्जाचा बोजा आहे. नव्या प्रकल्पामुळे त्यात भर पडून कर्जाचा व्याज सुद्धा फिटणार नाही असं सांगितलं. 125 कोटी रुपयांचा तोटा का झाला असा सवाल करत हा 100% भ्रष्टाचार असल्याचा आरोप बाळासाहेब खाडे यांनी केला. तसंच विस्तारीकरणाचा ठराव ना मंजूर करण्याची मागणी केली. दरम्यान कारखान्याला ऊस पुरवठा न करणाऱ्या सभासदांवर कारवाई करावी अशी मागणी मुकुंद पाटील, ॲडव्होकेट किरण पाटील, महादेव चौगुले, विष्णू पाटील यांनी केली. साखर उत्पादनातून उत्पादन खर्च भागत नाही, त्यामुळे इथेनॉलसह उत्पन्न वाढीचे नवे मार्ग शोधले पाहिजेत असं सांगत कारखान्याचं विस्तारीकरण, आधुनिकीकरण आणि नवीन प्रकल्पाची गरज असल्यानं हे ठराव मंजूर करण्याची मागणी सभासदांनी केली. दरम्यान कारखान्यात भूमिपुत्रांना नोकरी देण्याबरोबरच आर्थिक अडचण असतानाही शेतकऱ्यांना 3200 रुपये एकरकमी एफआरपी दिल्याचं अध्यक्ष नरके यांनी सांगितलं. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष राहुल खाडे, कार्यकारी संचालक धीरज कुमार माने यांच्यासह संचालक उपस्थित होते.